महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कल्याण डोंबिवलीमध्ये आज निदर्शने करण्यात आली. कल्याण पश्चिमेला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. देशभरात गाजलेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा दुरळा अद्याप खाली बसलेलाही नाही, तोच तिकडे मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. या हल्ल्याच्या घटनांचा निषेध करण्यासह आणि तिकडील भाजप कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज ठिकठिकाणी ही निदर्शने करण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीपूर्वी खेलाओ बे ची अशी घोषणा केली होती. त्यानुसार बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर तिकडे हल्ले सुरू झाले असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही निदर्शने केली असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी निवडणुकीच्या दरम्यानच जाहीर केलं होतं खेला होबे, म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही खेला करू. आणि खेला करू म्हणजे काय, तर ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये काम केलं त्यांना आम्ही जिवंत सोडणार नाही. त्यांच्या घरादाराचे नुकसान करू, ज्या महिलांनी काम केलं त्यांच्यावरती अन्याय करू, अत्याचार करू, अशा प्रकारची घोषणा या ममता बॅनर्जींनी निवडणुकीच्या काळात केली होती. आणि स्वतः निवडून आल्यावरती देखील या ममता बॅनर्जींनी हे करून दाखवलं की आम्ही काय करू शकतो, आम्ही कशा प्रकारचा अन्याय अत्याचार करू शकतो. तुम्ही भारत माता की जय, तुम्ही जय श्रीराम बोलता, मग तुम्हाला आम्ही जिवंत ठेवणार नाही, तुमच्या घरादाराची वाट लावू, अशा प्रकारच्या धमक्या ज्या दिल्या जात होत्या त्या धमक्या प्रत्यक्ष या प्रूव्ह केलेल्या आहेत ममता बॅनर्जींनी. त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस आणि त्यांचं समर्थन करणारे मी महाराष्ट्रातल्या लोकांनी तिला दुर्गाची उपमा दिली. दुर्गाची उपमा देणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे दुर्गाचं काम हे नव्हतं. तुम्ही जर का तिला दुर्गाची उपमा दिली असेल तर जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुम्ही मारतात, त्याच्याबद्दल तुम्ही एक ब्रशसुद्धा काढत नाहीत. आता तुमची तोंडं कुठे गेलेली आहेत, ज्या ममता बॅनर्जींनी आणि खास करून टार्गेट केलं जातं हिंदू कार्यकर्त्यांना, हिंदू व्यक्तींना, हिंदू माणसांना टार्गेट केलं जातं आहे. म्हणजे हे हिंदुस्थान आहे का आणखीन कोणता इतर देश आहे, अशा प्रकारचा संभ्रम आज या हिंदुस्थानमध्ये पश्चिम बंगालमध्ये तयार झालेला आहे. आज या वेस्ट बेंगालच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण सक्षमपणे भक्कमपणे उभे आहोत हे आज आम्ही त्यांना सक्षमपणे सांगू इच्छितो. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.